सामनाला टीका करण्याशिवाय दुसरा कुठलंही काम आता राहिलेलं नाही. त्याच्या अगोदर ज्या ठिकाणी अशी रिक्त पदं झाली त्या ठिकाणी हा का फॉर्म्युला वापरला नाही. अनेक निवडणुका याच्या अगोदर पण झाल्या की जिथं विद्यमान आमदार महोदय दुःखद निधन झालं होतं, त्यांच्या निधनामुळे जागा रिकामी झाली होती, पण दुसऱ्या बाजूने तिथे उमेदवार टाकले गेले होते. आज नवीन अशा पद्धतीची भूमिका जी राज ठाकरे साहेबांनी घेतली आहे आणि आपण म्हणताय तसं फडणवीस साहेबांना पत्र दिलेलं आहे, तर शिंदेसाहेब फडणवीस साहेब याच्यावर एकत्र बसून काय तो विचार करतील. शिंदेचं नाव हे जेव्हा शिवाजी महाराजांचा खूप मोठा उभा होता शिंदे राहण्याचा, पण आता मात्र जे शिंदे ते खजील झाले, इतर शिंदे खजील झाले, काय म्हणले? सामनाला टीका करण्याशिवाय दुसरा कुठलंही काम आता राहिलेलं नाही. सामना वर्तमानपत्रामध्ये पूर्वी माणूस सकाळी सकाळी पेपर घ्यायचा, त्या पेपरमधलं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ज्वलंत विचार आम्हाला ऐकायला मिळायचे, राज्यापुढच्या देशापुढच्या ज्वलंत प्रश्नाला त्यातनं वाचा फुटायची. पण आता सामना पाहिला की कोणावर तरी टीका, आमच्यावर असेल, भारतीय जनता पक्षावर असेल, कोणावर तरी टीका करण्यापेक्षा दुसरं काही सामनाला सुचत नाही, त्यामुळे त्यांच्या टीकेला आम्ही फारसं महत्व देत नाही. शिंदे साहेबांचं जे काम आहे ते कामच या ठिकाणी बोलतंय आणि दूध का दूध पाणी का पाणी कालच्या दसरा मेळाव्याला झालेलं आहे. त्यांनी जे विचार दिले दसरा मेळाव्यात शिवतीर्थावरून, तिथं किती माणसं होती आणि शिंदे साहेबांचे बाळा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे विचार ऐकायसाठी बिकेशीवर किती माणसं आली होती, हे लोकांनी त्यांच्या उपस्थितीवरनं पाठिंबा दर्शवून सिद्ध केलेला आहे, त्यामुळे अशा टीकेला आम्ही फारसं महत्व देत नाही.